मस्त मस्त. आणि तर विनेश, मग आपण सकाळपासून काय तयारी केली आपण साखरपुड्यानिमित्त? साखरपुड्यानिमित्त सकाळपासून नाही, कालपासूनच तयारी चालू आहे. स्त्रिया आमंत्रणासाठी जातात घरोघरी, नंतर सकाळी सगळी लोक जमतात, चहा पाणी, चिवडा, सरबत अशा प्रकारचं खाद्य दिलं जातं. त्याच्यानंतर सगळी एकत्र जमून तिकडनं नाचत नाचत आपल्याला नवरीच्या घरी जायचं आहे. मग तिकडं साखरपुऱ्याचा कार्यक्रम झाल्यानंतर सगळं आपण जेवणाची वगैरे व्यवस्था त्या लोकांनी केलेली आहे. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरण करंजेकरवरती. तर आज आलोय आपण करंजा गावामध्ये. आपला मित्र आहे संकेत, त्याच्या भावाचा साखरपुडा आहे. म्हणजे आपण कोळी लोकांची हालत दाखवली आणि कोळी लोकांचं लग्न आणि त्याच्यामधल्या रीतिरिवाजी पण दाखवलेत. तर आज तुम्हाला आपल्या कोळी लोकांच्या साखरपुड्यामध्ये काय रीतिरिवाजी असतात आणि कसा साखरपुडा मनवतात ते दाखवणार आहोत. आणि सर्वप्रथम तुम्हाला नवऱ्याला भेटवतो, ते आपला नटराज कोळी दिसतंय. नमस्कार नटराज. आणि तुम्हाला अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा आपल्या सर्व व्यवस्थेकडून. चल मग कुठे जाणार आज? दिवाले कोळीवाडा. दिवाले कोळीवाड्यात? म्हणजे वहिनी दिवाले कोळीवाड्यातली आहे ना? आणि आल्या आता कस्टमर मध्ये बापांचे दत्तगुरूंचे आशीर्वाद घेण्यासाठी. आणि मस्त दिसतोय. काय बोलतो नीला सर्वांनी वगैरे काढून आलंय आणि आता दत्तगुरूंचे आशीर्वाद घेणार. नवरा आईलै नवरी आईली, नवरा आईलै नवरी आईली, आईलै साखरपुरा नकवा, आईलै साखरपुरा. या बाजूला संकेत दिसतोय, संकेत नाकवा आपल्या गावातला, आणि यांनीच आपल्याला बोलवलंय. तर धन्यवाद, आज काहीतरी नवीन बघायला भेटेल तुझ्यामुळे. कोमलताई संकेतच्या आणि नटराजच्या बहीण आहेत आणि ही टोपली त्यांच्या मात्यावरती आहे. म्हणजे आपल्याकडे पद्धत असते, कोळी परंपरा आहे. तर या टोपलीमध्ये काय काय घेऊन जात असतो आपण? फळे, वेणी आणि ओटीचं सामान वगैरे. अच्छा अच्छा, म्हणजे तिकडे जाऊन आपण ओटी भरायची असते, त्यासाठी सर्व सामान घरातनच घेऊन जातात. बरोबर. आणि अंगठी वगैरे कुठे ठेवतात? मध्ये अंगठी सोबत घ्यायची असते, याच्यात नसते. याच्यात नसते ना. आणि ओटीचं सामान वगैरे घेऊन चाललं. चालेल, धन्यवाद. या बाजूला नटराजचा आणि संकेतचा पूर्ण कुटुंब सामील झालेत म्हणजे त्याच्या एंगेजमेंटसाठी. नटराजची आई दिसते, शारदाताई. शारदाताई काय बोलणार? आनंद वाटते, खुश आहे. आमच्या मुलाचा साखरपुड्याचा प्रोग्राम चालू आहे, म्हणजे आम्ही दिवाळीला साखरपुडा घेऊन चाललो आहे नवरी मुले. माझा आम्हाला आनंद, खूप आनंद झालेला आहे. सगळी आमची नातेवाईक सहभागी झाल्याबद्दल त्यांना आम्ही धन्यवाद बोलतो. धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा नटराजला आणि तुम्हा सर्वांना. थँक्यू. तुला तर एक फॅमिली फोटो होऊन जाऊ दे. 1 2 3. आता तुम्हाला दिसतात नटराजचे बाबा म्हणजे पांड्याका. पांड्याका काय बोलणार, कसं वाटतं तुम्हाला? माझ्या दुसऱ्या मुलाचा साखरपुडा आहे. आता आज मला अति आनंद झाला आहे. सर्वांनी येऊन आशीर्वाद द्यावा. आणि संकेत नागवा, आता आपल्यासोबत कमीत कमी 50-100 लोक आहेत आपल्यासोबत येणार आहेत. तर आता त्यांना कसं काय घेऊन जाणार दिवाळीला? करंजावरनं 50-सीटरची बस केलेली आहे. सगळी माणसं बसून बसमध्ये दिवाळी गावात साखरपुड्याला जाणार. दिवाळ्या कोळीवाड्या कोळीवाड्यामध्ये. आणि तिथं जेवणाचा पण प्रोग्राम आहे आणि आपला फंक्शन पूर्ण होणार. रिंग सेरेमनी होणार. रिंग बिंग घालणार. ते सर्व करून आपण साजरा करणार साखरपुडा आपल्या भावाचा. चालेल चालेल. तर आता भेटू या सर्वांसोबत आपल्या बसमध्ये ना. चालेल. नवरा आईलै नवरी आईली, आईलै साखरपुरा नकवा, आईलै साखरपुरा. तर मंडळी आता पोचलोय आपण दिवाले गावामध्ये आणि आता सर्व आपले गेस्ट जे आहेत ते सर्व उतरणार आणि नवरीच्या घरी जाणार. काय नाव का तुझा? आणि इथे रोहित आहे साखरपुड्यानिमित्त वाजवायला आलाय. कोणतं गाणं घेणार? रेसवची पारू. रेसवची पारू म्हणजे आपल्या कोळी लोकांचा सर्वांचं आवडतं गाणं आहे आणि तोच आता रोहित घेणार आणि त्यांचा साथ देणार.
बरोबर दिवाला मच्छी मार्केटच्या बाजूनच आपला साखरपुडा जाताना दिसतोय आणि सर्व मंडळी आता पोहोचलेत नवरीच्या घरी. आता तुम्हाला भेटवतो नटराजच्या होणाऱ्या बायकोशी. नवरा आईलाय नवरी आईली, नवरा आईलाय नवरी आईली, आईलाय साखरपुडा नको. काय काय नाव तुमचं? कामिनी. कामिनी ताई आहेत आणि तुम्हाला आपल्या सर्व व्यूअर्स कडून साखरपुड्या निमित्त खूप खूप शुभेच्छा. बेबी ताई दिसतात इथे. मग दिवाळा गाव याच्यामध्ये पाडे आहेत का अख्खा मोठा एकच गाव आहे? आता आपण आहोत पूर्ण दिवाळा गाव आहे. बरोबर बरोबर. म्हणजे मच्छी मार्केटच्या आतमध्ये यायला लागतं. खूप मोठा गाव आहे. मी पहिल्यांदा आलोय. सर्व डोलकर. अच्छा सर्व मासे पकडायला जातात ना. साखरपुड्यामध्ये तुमच्या इथे काय काय होत असते? म्हणजे दिवाळ्या कोळी म्हणजे कसा साजरा करतात? जसं तुमच्याकडे होतं तसं आमच्याकडे तसं सेम टू सेम होतं. पहिला आमच्या घरची ओटी भरतात, नंतर मग नवऱ्याच्या घरची भरतात आणि मग नंतर अंगठी घालतात, मग नंतर मामा बसत आहेत, नंतर मग आई बाबा बसत आहेत पाटावर, त्यांची मग पूजा करतात. अच्छा अच्छा पूजा करतात. चालेल चालेल. धन्यवाद. इकडे कविता ताई आहेत. तुम्ही नवरीच्या कोण? मी नवरीची भाऊज आहे. नवरीची भाऊज आहे. मग आपल्या इकडे सर्व नवऱ्याकडची माणसं येतात, त्यांना हळदी कुंकू लावत असतं. हो. आणखी काय काय करत असतं? आणखी आता त्यांना मानपान करायचं, थंड पाणी वगैरे आता देणार. मानपान करायची, त्यांची सेवा करायची ना. आणि आपल्यासाठी थंड आलेलं आहे, थंड पिऊन घेऊया. तर आता पूजा वगैरे झाली आणि आता पाच महिलांना बोलवलं आहे मुलीकडच्या. तर साहेब आता पाच मुलींना बोलून काय करत असतो आपण? पण आता तिची ओवाळणी करत असतो. पहिल्यांदा सूर्यदेवताला आरती करायची असते, त्याच्यानंतर चारी दिशा, त्याच्यानंतर चार उपदिशा, अशा एकूण आठ दिशा, त्याच्यानंतर पश्चिम ध्रुव, उत्तर ध्रुव, अशा एकूण दहा दिशाचं पूजन करून आपण तिला ओवाळणी करता करायची आहे. तिची ओटी वगैरे भरतात का? ओटी भरायला वेळ आहे अजून. पहिलं ओवाळणी, नंतर त्याच्यानंतर आपण तिची ओटी भरणार आहोत. तुझे पोराचा मामाचे पोरीशी, नको तुझे पोराचा मामाच्या पोरीशी, झालय साखरपुरार नकवा, झालय साखरपुरा, नको तुझ्या पोराचा मामाच्या पोरीशी, झालय साखरपुरार नकवा, झालय साखरपुरा. सुराम पाटील म्हणजे आपले दिवाळ्या गावचे पाटील आहेत. तर साहेब आता नवरीकडची माणसं झाली, आता काय करणार पुढे? आता नवरदेवकडचे पाच सुवासिनी आम्ही बोलवणार, तिची ओटी भरून घेणार. भरजीप्रमाणे जे काही कार्यविधी आहेत ते आपण पूर्ण करणारच आहोत, जेणेकरून आपण जो साखरपुडा करतो साखरपुडा या नात्याने म्हणजे पूर्णच विधी आपण पूर्ण करत आहोत. त्याप्रमाणे आता पूर्ण विधी. आता नवरेकडचे मुली आता ओटी भरणार. आरती ओवाळायची आहे, तिची ओटी भरायची आहे, हळदी कुंकू करायचं आहे. हळदी कुंकू आणि आरती ओवाळून ओटी भरणार. चालेल चालेल. धन्यवाद पाटील सर. तुझे हातावर सुपाऱ्या, तुझे हातावर दिलन सुपाऱ्या, साखरपुरा, नको तुझे हातावर दिलन सुपाऱ्या, चौर करा करार नकवा, खायलाय साखरपुरा. नटराज आणि कामिनी कॉंग्रॅच्युलेशन आणि खूप खूप अभिनंदन. आणि साखरपुड्यानिमित्त काय नाव घेणार काय वहिनी नवऱ्याचा? माईक द्या साहेब, माईक द्या. नाव घेण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. पहिल्यांदा नवरदेव आपले नाव घेते. तिच्या सोंडीला एकच दात, कामिनीची आणि माझी जन्माची साथ. चला घ्या काहीतरी नाव. नटराजचे आता शूज गायब झालेत. आता किती खर्च येणार तुला? आता समजणार किती खर्च येणार. आता डिमांड करतो नील नवरीकडचे माणसं, तेवढे आपले मित्राला पैसे द्यायला लागतील. कुठं आहेत? बोलव चप्पलवाल्यानं. येतील आता थोड्या वेळात. नंतर 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 काय काय परंपरा असते? परंपरा अशी असते की आता ते जेव्हा निघेल ना साखरपुडा,
तेवढ्याला मग ते त्यांना आम्ही असं बसू ते आम्हाला पैसे देतील. जान्हवी. जान्हवीताई होत्या, धन्यवाद माहिती द्यायचं. आणि साखर पुढा झाल्यावरती साखर देतात काय? सर्वांना साखर वाटताना दिसत आहे, म्हणजे गोड गोड सर्वांचं गोड तोंड करायसाठी साखर पुरा संपन्न झाला. कॉंग्रॅच्युलेशन पुन्हा एकदा नटराज. चाल मग आपल्याला पार्टी आहे ना. चला तर आता जेवणामध्ये काय आहे ते बघायला जातो मी. धन्यवाद. आणि नवऱ्याची रिंग बघताय, नवरीकडनं दिलेली ना. बरोबर. पहिली रिंग दाखवा रिंग. चालेल चालेल. तर या बाजूला नवरीचे काका दिसत आहेत. काका नमस्कार. आणि काय नाव तुमचं? तुकाराम नारायण कोली. तुकाराम साहेब आहे तिकडे. आणि जेवणामध्ये काय आहे आज? चिकन, कुप्याचा आंबट. कुप्याचा आंबट आहे. आणि भाजी, दाल भाजी. दाल भाजी, चिकन, कुप्याचा आंबट. आणि इकडे मोठी मोठी टोपं दिसत आहेत, त्याच्यामध्ये सर्व आहेत. आणि आपली कोळी लोकांची भाकरी पण दिसते इथे. आणि या बाजूला सर्व आपले मित्र पाहुणे आलेले जेवताना दिसत आहेत. अण्णा काय खातेस? येलो फिन कुपा. कुपा खातस? चिकन नाही का? चिकन नाही खात. चिकन का? नाही नाही, चिकन मला आवडत नाही. चिकन मटन नाही खात. चालेल चालेल. कुप्यामध्ये चिकन पेक्षा प्रोटीन असते का? कुपा का? तर मंडळी आता बसलोय जेवायला. 3 वाजलेत. मस्तपैकी चिकन भाकरी आणि रोटी आहे. आणि कुप्याचा आंबट पण आहे सोबत. आपल्याला चिकन देतोस ना? हां, चिकन द्या मला. तू काय खाशील? चिकन. तू तर बोललास मला कुप्पा खावाचं आहे. टाका टाका. चिकन खायला आलेत आणि सर्व मंडळी बसलेत जेवायला बघतात. तू काय खाल्लंस? चिकन. काय नाव तुझा? मोक्ष. मोक्ष आहे इकडे. कुठनं? नवरीकडनं आहेस की नवऱ्याकडनं? नवरीकडनं. नवरीकडनं आहेत आणि मस्तपैकी चिकन खाताना दिसतं. खा बिंदास खा. आता आपण पण जेवूया ना. पूर्वेश आहे इकडे आणि पूर्वेश माझ्याशिवाय जास्त खाणार सांगते. आणि जाम भात घेतलाय त्यांनी, बघताय तुम्ही. खाशील ना? चल ये जेवूया. मंडळी इकडे प्रवीण साहेब दिसत आहेत दिवाला कोळीवाड्यातलंच. आणि मस्त एकदम पाहुणचार केला. सर्व जेवढी आपली पाहुणे मंडळी आली, गेस्ट आले, सर्व सर्वांना आवडला. आणि तुम्हाला कसा वाटला आपला एंगेजमेंट सोहळा? कर्जतचे लोक एक नंबर, मस्त सुभान चांगले आहे. आणि सगळ्यांनी ऍडजस्टमेंट सगळं मस्त केलं व्यवस्थितप्रमाणे. त्याच्यामुळे त्यांचे सगळ्यांचे मी आभार मानतो. धन्यवाद. आणि असंच करावं याच्यानंतर पण. बरोबर बरोबर. हेच माझी विनंती आहे. नवीन जोड्यांसाठी काय बोलणार? त्यांच्यासाठी तर हार्दिक शुभेच्छा. माझी भाची कामिना कोळी, माझी भाची, मी मामा. बरोबर. त्याच्यामुळं त्यांचे एकदम हार्दिक शुभेच्छा त्यांना. चालेल चालेल. धन्यवाद धन्यवाद बोलण्यासाठी. थँक्यू. इथे आपली नीराबाई ज्योतिताई दिसत आहेत. आई कसं वाटला साखरपुडा सोहळा? कसं काय बोलणार नवीन कपलला? नवीन मस्त वाटला साखरपुडा. आम्ही करंजाहून आलो बेलापूरला. मस्त पद्धतशीर पार पाडला. जेवणा खावणाची सगळी उत्तम सोय केली. कोळ्याला आशीर्वाद आमचा आहे. चालेल धन्यवाद. काय नाव तुमचं? पुष्पाताई आहेत आणि आपल्या नवरीच्या आई आहेत. धन्यवाद. नटराज आणि कामिनी पुन्हा एकदा शुभेच्छा आणि अभिनंदन तुम्हाला. बुटा आली की नाही शूज? हाय वियांग. हॅलो. हाय. कशी वाटली जेट्टी? मस्त ना? बोटी वगैरे पण आहेत ना? नमस्कार. कसा वाटला साखरपुडा सोहळा? मस्त ना? जेवण मजा आली ना? आणि सर्व प्रकारचे म्हणजे ज्या रीतीरिवाजी होत्या त्या दाखवायचा प्रयत्न केला. तर प्रयत्न आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि दिवाळ्या गावामध्ये येत आहे तर आपल्या दिवाळ्या गावच्या जेटीला नक्की विजिट करा. मस्त व्ह्यू दिसतोय तुम्हाला, बघताय तुझे हातावर तुझे हातावर दिलां सुपाऱ्या. चौर करा करार नटवा खायलाई साखरपुरा. नको तुझे हातावर दिलां सुपाऱ्या. चौर करा करार नटवा खायलाई साखरपुरा.